नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी संकल्पनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण. विधान भवन नागपूर इथे विस्तारित इमारत क्रमांक 2 या इमारतीचे भूमिपूजन समारंभ संपन्न. आता बातम्या सविस्तररित्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी बोलल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाचे निर्माण कार्य करणारे नरखेड उपविभाग लघु सिंचन विभाग द्वारा या योजनेत लघु सिंचन उपविभाग विभाग यांचे ठेकेदार यांच्या मिलीभगतमुळे काटोल तहसील लाडगाव खापा मरपूर सीमा क्षेत्र सोबतच काटोल नरखेड तहसील मध्ये नवीन बंधारे तयार करणे आणि जुन्या बंधाऱ्याची दुरुस्त करणे याच्यात अत्यंत अनियमितता आढळून येत आहे. पाण्याचा उपयोग न करणे, योग्य खुदाई न करणे यामुळे मुख्यमंत्री यांच्या महत्वाकांक्षी अभियानाला भ्रष्टाचाराची तक्रारी येत आहेत. माननीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय श्री रामराजे नाईक निंबाडकर सभापती महाराष्ट्र विधान परिषद, माननीय श्री हरिभाऊ बागडे अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडले. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार अपेक्स न्यूज स्टारचा वार.